आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी मोर्चाला आता राज्यातून सुद्धा समर्थन मिळतंय. मोठ्या प्रमाणात शेतकरी आझाद मैदानावर एकत्र आलेत आणि केंद्राच्या कृषी विधेयकाला ते ठामपणे विरोध करतात. सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी नेते. सदाभाऊ स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. असं का नेमकं होतंय की पंतप्रधानांसकट पासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांनी वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्यांना अजून असा का नाही विश्वास वाटत आहे की ही तीनही बिलं किंवा या तीन बिलांमधले बहुतांश मुद्दे हे आपल्या फायद्याचे आहेत? या देशाच्या पंतप्रधानांनी आत्मविश्वास दिलेला आहे, परंतु शेतीमधून सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचा हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घेतलेला होता. परंतु आजच्या घडीला शेती ही परतंत्र्यात ठेवली की शेतकरी गुलामगिरीत राहील, आणि गुलामगिरीत शेतकरी ठेवला की तो याचक म्हणून आपल्या समोर उभा राहील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला राजकारण करता येईल, सत्तेकडे जाता येईल. ही भूमिका काँग्रेसनं आणि डाव्या विचारधाऱ्याच्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जोपसलेली आहे. आज या देशातल्या शेतकऱ्यांचा पाठिंबा नाही. या देशामध्ये 12-12.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्याची संख्या आहे. एवढी काही संख्या कुठंच यांच्या याला पाठिंबा देताना देशभर दिसत नाही. ते सगळे राजकीय पक्षाचे लोक राजकारणासाठी झेंडे खांद्यावरती घेऊन आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना फक्त मोदी हटाव ही एक मोहीम या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देशभर चालवण्याचा अशी सगळी मंडळी उद्योग करत आहेत. यांनी कधीच शेतकऱ्याचं फलक करावं म्हणून शरद जोशींच्या नंतर या देशामध्ये कधीही शेतकऱ्याची बाजू घेऊन आंदोलन केलं नाही. या देशातल्या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या. शेतकऱ्याचं धान्य रेशनिंगच्या दुकानला 2-3 रुपये किलो प्रमाणे वाटप करून शेतकऱ्याच्या शेतमालाची माती केली, पण कधीही ह्यांना दया आली नाही की हे जर धान्य खळं लुटून आपण फुकट वाटत आहोत गोरगरिबाला. पण अशा पद्धत हो. पण मग सदाभाऊ, आज जे मुंबईत आंदोलन होत आहे आझाद मैदानात, त्यांनी इशारा दिलाय की आम्ही राजभवनाला घेराव घालू, हे राजकीय हेतून प्रेरित आहे? हे आंदोलन 100% राजकीय हेतून प्रेरित आहे, आणि हे लोक दहशतवाद शेतकऱ्यांच्या नावावरती या देशामध्ये पाठवत आहेत. यांना काही करून दिल्लीचं तख्त काबीज करायचं आहे, आणि म्हणून यामध्ये सर्व जे केंद्र सरकार ज्या ज्या लोकांना या ठिकाणी विरोध करत आहे, उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ बुडीत केंद्र सरकार काढत आहे, आतंकवाद संपू पाहत आहे, जातीवाद संपू पाहत आहे, आणि हे सगळे लोक आता या आंदोलनाच्या माध्यमातून घुसलेले आहेत. यांना काही स्थिती मध्ये शेतकऱ्यांच्या विषयी देणं घेणं नाहीये, कारण आज शेतकरी गावात काम करतोय. शेतात जरा आपले जर न्यूज चॅनलचे लोक असतील तर पाठवून द्या, तो शेतामध्ये काम करत बसलेला आहे. यांना हे सगळे रिकाम टेकडे हे मुंबईला आलेले आहेत. बर, सदाभाऊ खोत आपल्याशी बोलत होते. सदाभाऊ तुर्तास धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात याबद्दल.